सर्व बंधू भगिनींनो, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत, ज्यांचा यशस्वी तिसरा टप्पा पूर्ण करण्याकरता आपण या ठिकाणी जमलोय. ते मान खटावचे भाग्यविधाते, सातारा जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार जयाभाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व रहिवासी संघाचे स्थानिक पदाधिकारी, मानखटावर आलेले आमचे नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य व्यासपीठ, मान खटावच्या रहिवासी संघाचा हा कार्यक्रम मला असं वाटलंय की मान खटावच्या मातीतच होतोय. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई सारख्या उपनगरामध्ये एवढ्या लोकांनी जमलं आणि आपलं प्रेम व्यक्त करणं हे भाऊ तुमचं सौभाग्य आहे. आणि हे सौभाग्य फार कमी लोकांना मिळतं, त्यातला तुम्ही एक सौभाग्यवान पुरुष आहात. मी आल्यानंतर या ठिकाणची यात्रेच्या पाठीमागं मी जी मिरवणूक काढली त्याच्या पाठीमागं मी येत होतो आणि मला कळालं की आपण या कळंबोळीत आहे का मान खटावमध्ये, हे मला 2 मिनिटं समजना. आणि मला तुमचं सर्वांचं प्रेम आणि तुमच्या सर्वांची ज्या पद्धतीने स्वागत आमच्या सर्वांचं केलं त्याबद्दल आमच्या सर्वांचे नेते हॅलो.